नमस्कार मंडळी, आज आहे सुभेदार चित्रपटाच्या स्टारसोबत लंच, म्हणजे आपला लंच विथ रणजिताचा एपिसोड आहे, लंच विथ स्टारचा. आणि आता आम्ही आलो आहे MH09 शेतकरीमध्ये अस्सल कोल्हापुरी मेजवानी. आणि मॅडमचा लुक बघा, मॅडम जरा लुक दाखवा तुमचा. अस्सल महाराष्ट्रीयन लुक आहे मॅडमचा. वा वा वा, एक नंबर, छान दिसतेस. तर एक वाजत आला आता आणि थोड्याच वेळात आता स्टार्स येतील. कसं वाटते मॅडम तुम्हाला? छान वाटते, चांगलं वाटते, एक्साइटेड. इतका मोठा चित्रपटातलं स्टार भेटत आहे तुला लंच साठी, कसं वाटतंय तुला? खूप जास्त आनंद. अच्छा, चारही चित्रपट पाहिलेत का याच्या आधीचे? शेष शिवराय पाहिलेले आहेत, पावन खिंड पाहिलेले आहे, शेष शिवराय पाहिलेले आहे. आणि आता सुभेदार. आणि शेष शिवरायच्या वेळेस माझी खूप जास्त इच्छा होती की सगळ्यांना भेटावं, पण ठीक आहे, ती आता पूर्ण झाली सुभेदारच्या वेळेस. शेर शिवरायच्या वेळेस आम्ही असा विचार करत होतो की कोणीतरी भेटावं, एखादा फोटो तरी काढायला मिळावा. आणि आज एक वर्षानंतर चमत्कार बघा. आज सूरज भाऊ, ह्या हॉटेलचे मालक सूरज भाऊ आहेत. गेल्या वर्षी जेव्हा शेर शिवराय आला होता ना, तेव्हा अशीच तयारी करून रंजिता गेली होती, नऊवारी नेसून गेली होती पुण्याच्या मैत्रिणीसोबत. आणि तेव्हा आम्ही विचार करत होतो कोणीतरी आम्हाला भेटावं, एखाद्यावर फोटो काढावा. आणि आज एक वर्षानंतर चमत्कार बघा, त्यांनी आज फोन करून आम्हाला बोलवलं आहे की आम्हाला भेटू शकता का. म्हणजे एक यांचं डेडिकेशन आणि हार्डवर्क आहे. पण एक वर्षामध्ये बघा किती बदल घडला. आज सगळे मोठे मोठे स्टार्स बोलवत आहेत भेटायला वगैरे. गेल्या वर्षी तुमची टीम तेवढी एफर्ट्स घेते, मॅडम एफर्ट घेतात, तुम्ही स्वतः घेते, तर शेवटी असं एवढं व्हायलाच पाहिजे. थोड्याच वेळात ऍक्टर येतील सगळे. आणि आता तुम्हाला तयारी दाखवतो आम्ही, तयारी कशी करतो आधी शूटिंगच्या आधी. आणि हो, ही सगळी तयारी व्हायच्या आधी तुम्ही मला विचार की रजिता तू ज्वेलरी घातलेली आहे ती कुठची आहे, तर तुम्ही मला सांगते कांक्षिणी स्टुडिओकडनं घेतलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल बाबा तुम्हाला माहिती. आणि त्यांचं इंस्टाग्रामवर पेज पण आहे कांक्षिणी स्टुडिओ, तुम्ही त्यांच्याकडे घेऊ शकता. छान आहे ना, मस्त. आणि हे ठाणेमधलं आमचं दुसरं घर आहे, शेतकरी हॉटेल MH09 शेतकरी म्हणजे, बरोबर सूरज भाऊ? सॉरी, पायावर पाय पडला मॅडम. होणारच नाही की आम्ही दोघं एकत्र उभे आहेत आणि पायावरती पाय म्हणजे पडणार नाही, असं होऊ शकत नाही. हा, आणि सूरज भाऊची फॅमिली पण खूप चांगली आहे. कोल्हापूरला पण आम्हाला खूप हेल्प झाली तुमच्यामुळे. आणि मटण खावा ठाण्यामध्ये तर कुठे? चिरुनाई शेतकरीमध्येच. आपली आमची मुलं आहेत ना, तुम्हाला सांगतो लिटरली, शेतकरी नाव घेतलं का हा सुनील तर पहिला खुश होतो. हा, एनी डे. बाकी तो सांगेल का नको कुठे असेल शूटिंग, मी काम वगैरे आहे, पण इथे यायला एका पायावर तयार, कारण आपलं मटण लय भारी, जगात भारी कोल्हापुरी. आणि नवलेश तयार आहेस? तयार, रेडी असतो. आणि गेल्या वर्षी शाकाहारी थाळी खाली होती आपण श्रावणामध्ये, श्रावण स्पेशल पाहिजे होती. जरा बघूया ना काय काय जेवणामध्ये आपलं तयार होते काय, जरा बघूया किचनमध्ये. या ना जरा दाखवा. आणि हे AC सेक्शन आहे आणि तिथे नॉन AC आहे. रंजिता, डायलॉग्स तर बघ पिक्चरचे. तेरी मेरी बाबा आणि साई बाबाची शपथ, हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से अमीर है. तेरी मेरी यारी चल मिलते मिलके करेंगे दुनियादारी. बाबा लगे हे दुर्गा सर्टी, तेरी मेरी यारी चल मिलके करेंगे दुनियादारी. कोणी घर देता का घर नटे सम्राट? जाऊ बाई इतक्यात नका जाऊ बाई, जाऊ बाई बाबा लगे ढिंचक ढिंचक. मराठीतलं सांगितलेलं कळत नाही, इंग्रजी सांगू. मराठीतलं सांगितलं कळत नाही, इंग्रजीत सांगू. आई बाबा आता थोड्या वेळ सगळं पॅक होऊन जाईल. अरे बघ छान पेंटिंग पण मस्त केलं, हँड पेंटिंग आहे सगळं. आणि हे किचन आहे. आणि इथे आहे किचन. काय ताई बरे आहेत का? चपातीच काम चालू आहे सध्या. चपाती भाजत आहेत, लाटत आहेत, आणि इथे मटण चिकन व्हेज सगळं मेनू आहे. एका बाजूला व्हेज तयार होतो आणि एका बाजूला नॉन व्हेज तयार होतो. असं आहे का, वेगळं आहे का दोन्ही? हो. अच्छा, चालू द्या की रंजिता. हा, थोड्या वेळात पूर्ण भरून जाईल. हो हो, लगेच आता थोड्या वेळात. आता जेव्हा तुम्ही सुभेदारचा लंच विथ स्टार बघाल ना, तेव्हा हे सगळं बघायला मिळणार नाही कदाचित. त्यामध्ये तुम्हाला फक्त सुभेदारची टीम पाहायला मिळेल. मध्ये चाल ना, मध्ये जरा AC सेक्शन बघूया ना. ये नवलेश, ये ना मध्ये. ए ओ, परती बघ किती छान आहे. वा, हे तुझा आवडता सेक्शन.
जात ही पगडी काठी अच्छा फोटो साठी आहे का हो हो वाह वाह एक नंबर छान माहित झाली का असंच घाल तू आज फोटो काढायचं काय ना त्यांच्या जोडीला बसले का असंच घाल आज काठी ना घोंगडा येऊ द्या की र मला बिचत्रेला येऊ द्या की चल की बाबा व्यवस्थित अजून पण काहीतरी आहे मी दाखवतो तुम्हाला हे का म्हणताय परत घाल ना हा घाल हा सूरज भाऊ काहीतरी सांगतायत भाऊ नाही नाही मराठमोळा एवढा ड्रेस आहे मराठमोळा स्वभाव आहे मराठमोळी ताकद पण मराठी स्त्रियांमध्ये असते ह्याला काय म्हणतात याला मुद्गल म्हणतात मुद्गल मराठी स्त्रियांची स्त्रिया पण ताकदवान असतात आपण थोडं बघूया वजन आहे काय नाही हलका आहे एकदम हलका थोडं येस 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 ये घेतलं मी ग्रेट चला ये दम रंजिता आणि हे बघ ताईंनी मला हे दिलं होतं ना कोल्हापुरी साज घेतला होता माझ्या वाढदिवसाला आणि साडी कोल्हापुरी चप्पल तुमच्यासाठी दिली होती बरोबर आठवलं मला आता खरोखर बरोबर 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 काय मुलांना एक्साइटेड आणि भाऊ म्हणताय श्रावण स्पेशल थाळी आहे आज तुम्हाला तीच खावी लागणार सुनील काय म्हणणं आहे तुझं ताई तर श्रावण स्पेशल थाळीच करणार आहे मग रजिता काय श्रावण स्पेशल थाळी सांगतोय मी श्रावण स्पेशल थाळी खाणार आहे मी श्रावण स्पेशल थाळी खाणार आहे काय बोलताय मी पण खाणार आहे मी जे बोला जे ताई खाणार ते बोल ना बोला मजा येईल रंजिता ते बिचारा टेन्शन मध्ये आला रे चेहरा टेन्शन मध्ये आला आता टेन्शन मध्ये आलो आता काय करू एम ए 09 शेतकरी बोलले आणि मला इथे येऊन शाकाहारी देता तुम्ही खायला मग काय मग काय लास्ट टाइम चव लागलेली आहे ना माहिती याचा टेस्ट कसा आणि मटन नाही खाल्लं तर काय खाल्लं काय तेच ना तयारी आपली सुरू करूया 5-10 मिनिटात येतील सगळे जण डॉक्टरचा बॅग खोल आणि सामान बघा आमच्या जोडीला किती असतं आज तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवतोय शूटच्या आधी हा बघा हे आहे गिम्बल जे तुम्ही लग्नामध्ये वगैरे पाहत असालच शूट करताना कॅमेरामनला तर जेव्हा प्रोफेशनल व्हिडिओ शूट असते किंवा सेलिब्रिटी शूट किंवा सेटवर शूट असते त्यावेळेला गिम्बलमध्ये शूटिंग केली जाते तर आपल्याकडे सगळं आहे सामान कॅमेरेज आहेत गिम्बल आहे माईक आहेत प्रोफेशनल सगळं आहे बघा हे आहे गिम्बल त्याला कॅमेरा अटॅच होईल आणि रंजिता एक 15-20 मिनिटांमध्ये पोहोचताय सगळे चिन्मय सर अजय पुरकर सर बाकी सर्व पटापट सगळी तयारी करून तुम्ही 4 वाजता व्हिडिओ बघेपर्यंत आमची शूटिंग आटपलेली असेल मग तुम्ही कमेंट करून काय करा रंजिता कमेंट करून सांगाल की हा प्रश्न विचारा तो विचारा तर आमची शूटिंग झालेली आहे तुम्ही हा व्हिडिओ बघेपर्यंत आणि काल रात्री मी कम्युनिटी पोस्ट घेतली होती त्यासाठी तर भरपूर प्रश्न आले आहेत इंस्टाग्रामवर फेसबुकवर वगैरे तर शॉर्टलिस्ट करून 2-3 प्रश्न विचारणार आहोत इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती तिघांवरती प्रश्न आले तर त्यांच्या तिघांमध्ये शॉर्टलिस्ट हा वेळेच्या लिमिटमुळे 2-3 प्रश्न विचारले जातील बघूया कोणाकोणाचे प्रश्न विचारले जातात कळेलच तुम्हाला व्हिडिओ आल्यावर पण लुक चांगला आहे रागावणार नाही रागावणार नाही तर एक विचार ही साडी तू कधी घेतली होतीस मला आठवत नाहीये ही साडी ना सगुरीच्या लग्नाच्या मला साडी लक्षात नाही राहत सगुरच्या लग्नातले लक्षात तर शक्यच नाही राहणार आपल्या लग्नात घातलेली ती नाही लक्षात राहणार मग तिच्या लग्नातली कुठे मी लक्षात आणायला सांगू आपल्या लग्नात गुलाबी गुलाबी घातली होतीस ना लग्नामध्ये नाही मी ऑरेंज कलरची घातलेली ऑरेंज होती ना मला वाटलेलीच ऑरेंज होती मी चुकून बोललो गुलाबी खरी गोष्ट अरे या साड्या हे नथ आणि हे अरे मला काहीच लक्षात राहत नाही कशी लोक लक्षात राहतात काय माहित म्हणजे तुला सांगू ना एखाद्या हिच्या मैत्रिणीने जर कानातलं जरी घेऊन गेली तर हिला 10 वर्षानंतर पण आठवेल हे कानातलं माझं आहे ना मी दिलं होतं ना तुला गिफ्ट किंवा तू मला दिलं होतंस ना ते घातलंय ना मी
पण मला आणि आता तू सांग हे टी शर्ट हे शर्ट तुला मी उद्या परवा विचारलं तुला आठवणार पण नाही काल हे तू घातलं होतंस पण ह्या ना एक महिन्यापूर्वीचा विचार समोरच्या लग्नाला 3-4 वर्ष झाले असतील ना 4 वर्ष ती पण अजून आठवते तिला आणि ते पण विदाई के टाइम पे पहना था त्याच्यावरती फोटो पण आहे असं रडताना मी रडणार नाही करत करत शेट हा बाहेर आले ऍक्च्युली चिडवलं त्याच्यामुळे रडायला आलं जास्त एक महिना आधीपासून सगळे चिडवत होते हा ना पाठमोरी होती आणि तसाच फोटो काढलाय आल्या 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 कोण आला कोण आला अरे रात्री मी जेवायला बसलो तेव्हा फोन केला तुम्हाला जेवण उठलो हात धुतले एक मूवी पण बघितली अर्धा पाऊण तास बघतो तरी फोन चालू आहे गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड मला ओवीच बाबा विचारत कोणाशी बोलते एवढा वेळ मी गर्लफ्रेंड आहे माझी हे सर आपले सगळे टीम मेंबर्स आम्ही सगळे टीम मेंबर्स जे आम्ही शूट चालू असताना नाही दिसत संपल्यानंतर दिसतो सगळेजण शूटच्या वेळेला फक्त हीच दिसते ना हा कुठे आहे साथीदार कुठे आहे माझा साथीदार कुठे आहे जोडीला असतो तो काय त्याचा ना विसर तुमचा साथीदार ऑफिस मध्ये बसलाय हा असं आहे का तिला एकटीलाच पाठवलंय सध्या मी झाली सध्या तू जा पुढे मी येतो मागून ऍक्च्युली त्याला व्हेन्यू माहित नाहीये त्याला व्हेन्यू कळला तर मग कदाचित तो ऑफिस सोडून पण येईल कारण शेतकरीचं नाव मटणासाठी फेमस आहे ठाण्यामध्ये करेक्ट करेक्ट आम्ही पण रेग्युलर असतो इथे आम्ही ऑर्डर करतो नाहीतरी घरी येत पण एक तर कोल्हापूरचे असल्यामुळे आम्हाला तांबडा पांढरा म्हणजे माझ्या नवऱ्याला मिसरांना खूप आवडतो लागतोच त्यामुळे इथून ऑर्डर असते आमच्या घरी सुद्धा ते म्हणतात ना कोल्हापूरकरांच्या रक्तामध्ये रक्त नाहीये शरीरामध्ये तांबडा तांबडा रस्ता आहे खरी गोष्ट आहे झाली तयारी हो बस चालू आहे तयारी ऑलमोस्ट आता होईल दोन कॅमेरे सेटअप झाले रंजिता तू जाऊन ये सूरज भाऊंच्या घरी मग भेटू आपण हा चला बाय 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 भेटूया थोड्या वेळाने बॉईज रेडी बघा त्या गेल्या आणि आता आमचा कॅमेरा सेटअप चालू आहे आणि इथे शूट होणार आहे तुम्हाला बघायला मिळेल सगळं शूटमध्ये लगेच मटणाचं गाणं बोल रे मटणाचं हा मटणाचं गाणं तुझा आवडता रस्ता रस्ता वाढगा गाणं म्हणू सर ना दोन महिना म्हणजे गावात सुनीलला आठवते बघ सुनील कसा सुनील तेच ना इथे जर बसले सर्व तर जागा नाही होणार तुला हलायला असा असा लावूया ना सांगताय ना ऐका ना असं करा समोर मला हलायला जागा तरी मिळेल थोडीशी कॅमेरामॅनला माझी खिडकी दिसते चांगलं आहे चालेल चांगलं हा उजेड चांगला आहे चाललंय बाजून हा उजेड ठीक आहे हा चालेल चालेल ते आपण डिसाईड करू थोड्या वेळाने गायत्री मॅडम आल्यावर हा त्याच्यावर आपल्या बॅग राहतील बरोबर तू बस कॅमेरा चेक लाईट चेक चार खुर्च्या इथे आणि अजून एक लागणार आहे पाचवी बघूया आपण आणि सूरज भाऊ आलेले सूरज भाऊ हे काढू का पोवाडा थोडंसं ऐकवा ना मला पोवाडा यांनी मला काल एक ऑडिओ क्लिप पाठवली आणि आवाज इतका सुंदर आहे एक ओके ओके छोटंसं दोन लाईन आहे चालेल आणि नेमका तो पोवाडा तानाजी तानाजी महाराज आहे प्रणाम केला राजाला शिवाजी राजाला शिवाजी राजाला तानाजी मालुसर आला ही वार्ता कळता मातेला जिजाबाई बोलल्या शिवबाला जिजाबाई बोलल्या शिवबाला बर झालं ताना रे आला नेतृत्व द्याव तानाला बर झालं ताना रे आला नेतृत्व द्याव तानाला
कोंढाणा किल्ला घेण्याला, किल्ला घेण्याला जी हा जी जी, किल्ला घेण्याला जी हा जी जी। राजे घेऊन टाका किल्ला, अष्टमीच्या रात्री किल्ला घेतो आणि नवमीच्या दिवशी हा वीर आपल्या स्वागतासाठी या दरवाज्यात उभा राहील। वा खूप छान, खूप छान। आणि सुरेश भाऊंसाठी कमेंटचा पाऊस पडा, कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा। आणि सुरेश भाऊ एकदा आपला ऍड्रेस सांगा ना। MH09 शेतकरी, पारसिक बँकेच्या समोर, ग्रीन रोड, लुईसवाडी, ठाणे वेस्ट। आणि अस्सल कोल्हापुरी पद्धतीचं मटन, चिकन आणि शाकाहारी सुद्धा। शाकाहारी सुद्धा आता आपण सुरू केलेले आहे, तर आपल्या घरात सगळ्यांना आमंत्रण आहे। सगळ्यांनी या, व्हिजिट करा। आणि मोदक सुद्धा असतो ना रोज? येस, मोदक सगळं असत। चालेल, जाऊ दे बाहेर। अरे मॅडम आले, मॅडम आले, मॅडम आले। चला मॅडम पण आल्या। रंजिता एकदा जरा बघून घे, तयारी बरोबर आहे का? हा असं असतं मग, तुझ्या मनात ओळखला का? पाच जण आहेत ना तुम्ही टोटल? पाच जण आहो। नाही नाही, चाललंय चाललंय, कळेल तुला थोड्याच वेळात। लाईट वगैरे पण खूप छान वाटते ना, छान वाटते। चला तर मंडळी, दोन तीन दिवसात तुम्हाला बघेलच, बघायला दोन तीन दिवसात बघायला मिळेल ना रंजिता लंच विथ स्टार्स? दोन दिवसात, दोन दिवसात पक्का? ठीक आहे, पक्का। चला तयारी झाली तुमची? हो हार्दिक, तयारी झाली? डन। रंजिता मग हे BTS आवडलं असेल तर काय करायचं? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अँड ऑलवेज कीप स्माइलिंग। आणि दोन दिवसात बघायला विसरू नका लंच विथ स्टार्स विथ सुभेदार स्टार्स। सुभेदार स्टार्स, ओके। चल बाय बाय, बाय मंडळी। आई गोष्ट काही सांगायची, आता रंजिता रोज येणार नाही, एक दिवसा आड येणार आहे, बरोबर ना? थोडं मॅडमला पण आराम द्यायचा विचार करतोय आता, तर त्याच्यामुळे एक दिवसा आड व्हिडिओ येईल आपला, उद्या नाही येणार परवा येईल। पण तुम्ही पाहणार नाही मला रोज असं नाही होणार, तरी तुम्हाला मी रोज दिसणार। शॉर्ट्स वगैरे बघायला मिळतीलच त्या दिवशी तुम्हाला, आणि रोन्स ब्लॉग प्रयत्न करू आपण दोन करायचा त्या दिवशी, लेट्स होप काय होते बघूया। तर भेटूया परवा सकाळी 9 वाजता आणि उद्या संध्याकाळी 4 वाजता रोन्स ब्लॉगवर, बरोबर? बाय बाय मंडळी।